एकीकडे शेतकरी कर्जबाजारीहून आत्महत्या करत असताना शेतकऱ्यांच्या जीवावर चालवल्या जाणाऱ्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलं आहे बाजार समितीचं प्रशासन आणि तत्कालीन संचालक मंडळानं आलेल्या पैशांवर कसा डल्ला मारला आहे यावरचा हा विशेष वृत्तांत नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा बटाटा भाजीपाला फळे मसाला आणि दाणा मार्केट अशी पाच मार्केट आहेत या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल अडत्या मार्फत किरकोळ व्यापाऱ्यांना विकला जातो या शेतमालावर व्यापाऱ्यांना सेज भरावा लागतो रोज लाखोंचा सेज इथं गोळा केला जातो त्यातूनच कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार चालतात मात्र बाजार समितीच्या प्रशासन आणि संचालक मंडळानं नियमबाह्य पद्धतीनं या पैशांतूनच विविध उच्च पदस्थांसाठी भेटवस्तू आणि जेवणावळींवर अक्षरशः लाखोंची उधळपट्टी केल्याचं दिसून आलंय विशेष म्हणजे अशा प्रकारे खर्च करण्याची कोणतीच तरतूद बाजार समितीच्या नियमावलीत नाही ॲडव्होकेट संतोष यादव यांनी दोन हजार सहा ते दोन हजार सतरा दरम्यान नवी मुंबई एपीएमसी कडून झालेल्या खर्चाबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली नवी मुंबई एपीएमसीची उधळपट्टी उच्च पदस्थ अधिकारी मंत्री यांना दोन हजार चौदा पंधरा वर्षात वीस लाख रुपयांच्या आंब्याच्या पेट्या देण्यात आल्या पाहुण्यांसाठीच्या जेवणावळींवर महिन्याला ते खर्च करण्यात आला विशेष लेखा परीक्षणासाठी आलेल्या ले अधिकाऱ्यांचा राहण्या आणि खाण्याचा थ्री स्टार हॉटेलचा खर्च बाजार समितीतून वळता केला बाजार समितीचं संचालक मंडळ आणि प्रशासनासाठी अठरा फ्लॅट्स असतानाही संचालक मंडळाची बरदास्त थ्री स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली त्याचा खर्च बाजार समितीला करायला लावला वाहन सुविधेवरही प्रशासनाकडून पैसे मंजूर करून घेतले गेले या अवास्तव खर्चावर लेखा परीक्षण अहवालात ताशेरे ओढण्यात आले खूप मोठी हे हे लोकांची निदर्शनात येत नाहीये इथे कोण अधिकारी यायचं कोणाला बसवायचं कुठे काय करायचं हे सगळं त्यांना माहीत आहे याच्याकडे कोणीही लक्ष घालायला तयार नाही आज आपल्याला ना वाटत होतं की बीजेपी गव्हर्नमेंट आहे त्यांची पारदर्शकता असेल ते कुठंतरी याच्यात लक्ष घालतील पण त्यांचंही याच्याकडे दुर्लक्ष आहे विशेष म्हणजे तत्कालीन संचालक प्रभू पाटील यांनी या अवाजवी खर्चाबाबत पणन संचालनालयाकडे लेखी तक्रार केली होती मात्र पणन संचालनालयाकडून त्यावर कोणतीच दखल घेण्यात आली नाही अनाधिकृत जर तर याच्या अगोदर एक रवी देवाडी यांनी संचालक मंडळातील काही संचालक संजय पानसरे शंकर पिंगळे बापू भुजबळ आणि अशोक वाळून हे जे चार मार्केटमधले प्रमुख जे संचालक होते यांच्या यांची माहिती गोळा करून त्यांच्या गाळावरच अनाधिकृत बांधकाम झालं होतं त्यांच्या गाळ्यावर अनाधिकृत बांधकाम झाल्यामुळे त्यांनी त्याची तक्रार एपीएमसी ला केली असताना ए पी एम सीचं उत्तर अत्यंत धक्कादायक होतं की सीचे जे सचिव होते तुंगार त्यांनी असं उत्तर दिलं की नव्वद टक्के एपीएमसी मध्ये अनाधिकृत बांधकाम आहे याबाबत आम्ही नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत चौकशीचा आश्वासन दिलं बाजार समितीचं दरवर्षी एक बजेट असते त्याला अंदाजपत्रक म्हणतो ज्याला आपण संचालक पण यांचे रेजिस्टर्ड आहे त्यांच्याकडून मान्यता घेऊन अंदाजपत्रक आपण ते वेळ करतात आपण जे म्हणतात त्यापणे भेटी किंवा इतर खर्चासाठी सभापती असू दे की बोर्डासाठी तरतूद ते प्रस्तावित करतात की एवढे या वर्षी दहा लाख वीस लाख पंचवीस लाख तरतूद करतात त्याला मंजुरी घेऊन त्या मर्यादेमध्ये योग्य ते प्रोसेस फालून फॉलो करायची पद्धत बाजार समितीमध्ये आहे आता हे बजेट जेव्हा वरच्या अधिकाऱ्यांनी मंजूर केलं आहे त्या मर्यादेत आहे की नाही त्या चौकटीत आहे की नाही हे गोष्ट मला माहीत नाही पण एक बजेटची पद्धत आहे आणि ते बजेट वरिष्ठाकडून मंजूर करणे गंभीर बाब म्हणजे एवढ्या मोठ्या नवी मुंबई बाजार समितीच्या फळ मार्केटमधल्या इमारतीत चौथ्या मजल्यावर शेतकऱ्यांसाठी राहण्याची सोय आहे मात्र सुविधांअभावी अभावी ती बंद आहेत विशेष म्हणजे पाण्याची जोडणीही तोडण्यात आली आहे स्वाती नाईक झी मीडिया नवी मुंबई